कोल्हापूर शहरातील तिघा कोरोना संशयितांना वेळेवर औषधोपचार मिळाले नसल्याने प्राण गमवावे लागले. शिवाय दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे जिल्हा प्रशासनाचं आणि सरकारचं अपयश आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. कोल्हापूरमधील कोरोनाची व्याप्ती आणि परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगानं वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडत चालली आहे. गेल्या 2 दिवसात कोल्हापूर शहरातील 3 कोरोना रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाहीत. रुग्णसंख्या वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणेनं आधीच जाग होऊन बेडची संख्या वाढवणं गरजेचं होतं. पण कोरोनाला रोखण्यात पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासन अपयशी ठरलंय असा आरोप आज भारतीय जनता पक्षानं केलाय. हॉस्पिटलमध्ये जागा न मिळाल्यानं तिघांचा मृत्यू होणं ही गंभीर आणि लाजिरवाणी बाब आहे. त्यांची सर्वंकष चौकशी व्हावी अशी मागणी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. याशिवाय अलगीकरण कक्षात महिला विनयभंगाच्या झालेल्या घटना, DOT अलगीकरण कक्षातील जेवणातील आळ्या, तिथल्या असुविधा या घटनांवरही भारतीय जनता पक्षानं बोट ठेवून आंदोलनाचा इशारा दिलाय.